नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवर तुम्हाला 2023 मध्ये होणाऱ्या गट ब, गट क तसेच इतर सर्व परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या तसेच महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहायला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माहीत असेलच की 2023 ची गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे। या चॅनलवर टाकले जाणारे प्रश्न त्या परीक्षेच्या अनुषंगानेच निवडले जात आहेत, त्यामुळे एकही प्रश्न चुकवू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा। आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे चालू घडामोडींचा प्रश्नोत्तरांचा भाग 3। या व्हिडिओमध्ये डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पाहूया मागच्या चालू घडामोडी व्हिडिओमधील सराव प्रश्नाचे उत्तर। प्रश्न आहे, या टिंब या संस्थेने ग्लोबल हॅकथॉन हर्बिंगर 2023 जाहीर केली, तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। आता वेळ न घालवता सुरू करूया आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे? 1 2023, 2 2021, 3 2022, 4 2010। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2023। भारत सरकारने आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष इंटरनॅशनल इयर्स ऑफ मिलेट्स 2023 साठीचा प्रस्ताव प्रायोजित केला होता, जो संयुक्त राष्ट्र महासभेने स्वीकारला आहे। आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष साजरा करण्यात भारत सरकार आघाडीवर राहण्यासाठी ही घोषणा महत्त्वपूर्ण ठरली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष 2023 ला लोक चळवळ बनवण्यासोबतच भारताला मिलेटसाठी ग्लोबल हब म्हणून स्थान देण्याचे त्यांचे विजन शेअर केले आहे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या राज्यात इमोयुनु इरात्पा हा सण साजरा केला जातो? 1 आसाम, 2 मणिपूर, 3 मिझोरम, 4 त्रिपुरा। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मणिपूर। मणिपूरमध्ये मितेई सांस्कृतिक विधीचा एक भाग म्हणून इमोयुनु दिवस साजरा केला जातो। इमोयुनु डे हा पारंपरिक सा वाक्चिंगच्या मितेई चंद्र महिन्याच्या 12व्या दिवशी साजरा केला जातो। दरवर्षी या दिवशी खोऱ्यातील लोक इमोयुनु इरात्पा विधीचा भाग म्हणून विषम संख्येने पदार्थ देतात। ते इमोयुनु इरात्पा यांना मणिपूरमधील लोक आरोग्य, समृद्धी, विपुलता आणि घरगुतीपणाची देवी मानतात। प्रश्न क्रमांक 3, आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 1 प्रकाश आंबेडकर, 2 शशी थरूर, 3 प्रणव मुखर्जी, 4 रामदास आठवले। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शशी थरूर। आंबेडकर अ लाईफ हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी लिहिलेले B.R. आंबेडकरांबद्दलचे पुस्तक आहे। पुस्तक 2 भागात विभागले गेले आहे। पहिल्या भागात त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचे टप्पे आहेत आणि दुसरा भाग भारतीय राजकारणातील त्यांचे जीवन स्पष्ट करतो। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या देशात जागतिक हिंदी परिषद 2023 चे आयोजन करण्यात आले होते? 1 UAE, 2 फिजी, 3 जपान, 4 भारत। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फिजी। दरवर्षी 10 जानेवारी रोजी जगभरात जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो। भारत सरकारने 10 जानेवारी 2006 रोजी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली। जगभरातील भारतीय दूतावास या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात। जागतिक हिंदी दिन साजरा करण्यामागचा उद्देश जगात हिंदीचा प्रचार करणे हा आहे। यासाठी दरवर्षी एक थीम जारी केली जाते। यावर्षी 2023 मध्ये जागतिक हिंदी दिनाची थीम आहे, मातृभूमीचे महत्त्व न विसरता हिंदीला जनमताची भाषा बनवणे। प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 चे यजमानपद कोणत्या राज्याकडे होते? 1 कर्नाटक, 2 महाराष्ट्र, 3 गुजरात, 4 उत्तराखंड। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक। स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो। दरवर्षी या प्रसंगी सरकार 12 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत यजमानपदासाठी इच्छुक असलेल्या एका राज्याच्या सहकार्याने राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करते। यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील हुबळी येथे 12 जानेवारी रोजी महोत्सवाचे उद्घाटन केले। विकसित युवा विकसित भारत ही या राष्ट्रीय युवा दिन 2023 ची थीम होती। प्रश्न क्रमांक 6, 1953 पासून टिंब हा दिवस सशस्त्र सेना दिग्गज दिवस म्हणजेच वेटरन्स डे म्हणून साजरा केला जातो। 1 26 जानेवारी, 2 21 मे, 3 14 जानेवारी, 4 14 जून। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14 जानेवारी। 14 जानेवारी 2023 रोजी 7वा सशस्त्र सेना वेटरन्स डे साजरा केला गेला। भारतीय सैन्याचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ 1947 च्या युद्धात भारतीय सैन्याला विजय मिळवून देणारे फील्ड मार्शल K.M. करियप्पा हे 14 जानेवारी रोजी रिटायर झाले होते। यांच्या स्मरणार्थ 14 जानेवारी हा सशस्त्र सेना वेटरन्स डे 2017 पासून साजरा करण्यास सुरुवात केली आहे। प्रश्न क्रमांक 7, इस्रोचे शुक्रयान 1 मिशन टिंब पर्यंत पाठवण्यात येणार आहे? 1 2025, 2 2031, 3 2035, 4 2023।
उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2031। इस्रोचे शुक्रयान एक मिशन शुक्रग्रहावर 2031 पर्यंत लांबणीवर गेले आहे। पी श्रीकुमार इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो मधील सतीश धवन प्रोफेसर आणि त्यांचा स्पेस सायन्स प्रोग्रामचे सल्लागार म्हणाले की संस्थेला अद्याप व्हेनस मिशनसाठी भारत सरकारकडून मान्यता मिळालेली नाही आणि परिणामी मिशन 2031 पर्यंत लांबणीवर पडू शकते। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणी जानेवारी 2023 मध्ये इंडिया ओपनचे विजेतेपद पटकावले? एक विक्टर एक्सेलसेन, 2 रॉजर फेडरर, 3 नोवाक जाकोविच, कुणलाउत विटिडर्स। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कुणलाउत विटिडर्स। थायलंडचा शटलर कुणलाउत विटिडर्सने इंडिया ओपन बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावले। थायलंडचा शटलर कुणलाउत विटिडर्सने पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसेनचा 22-20, 10-21 आणि 21-12 असा पराभव करून इंडिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 जिंकली। महिला एकेरी गटात दक्षिण कोरियाच्या एन सुएंगनं जपानच्या अकाने यामागुचीचा 15-21, 21-16 आणि 21-12 असा पराभव करून विजेतेपद पटकावले। प्रश्न क्रमांक 9, भारतातील प्रथम क्रमांकाचे पोलीस ठाणे म्हणून कोणत्या पोलीस ठाण्याला गौरवण्यात आले आहे? एक आस्का पोलीस ठाणे ओडिसा, 2 सांगली पोलीस ठाणे महाराष्ट्र, 3 गुवाहाटी पोलीस ठाणे आसाम, 4 रांची पोलीस ठाणे झारखंड। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आस्का पोलीस ठाणे ओडिशा। ओडिशाच्या आस्का पोलीस स्टेशनला भारतातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून गौरवण्यात आले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओडिशातील गंजम जिल्ह्यातील आस्का पोलीस स्टेशनला देशातील प्रथम क्रमांकाचे पोलीस स्टेशन म्हणून सन्मानित केले। 2022 पोलीस स्टेशनच्या वार्षिक्रमवारीत आस्का पोलीस स्टेशनला सन्मानित करण्यात आले। प्रश्न क्रमांक 10, भारतीय निवडणूक आयोगाने 25 जानेवारी 2023 रोजी टिंबटिंबवा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला। 1-15, 2-14, 3-13, 4-16। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 13। 13वा राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2023 रोजी साजरा केला गेला। दरवर्षी 25 जानेवारी रोजी भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त भारतीय निवडणूक आयोग हा दिवस साजरा करतो। मतदार दिन हा तरुणांना त्यांच्या देशात मतदानाच्या महत्वाबद्दल जागरूक करण्यासाठी समर्पित आहे। नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर ही 13व्या राष्ट्रीय मतदार दिवसाची थीम होती। प्रश्न क्रमांक 11, जागतिक कुष्ठरोग दिन कधी साजरा केला जातो? 1 जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात, 2 फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, 3 जानेवारीच्या शेवटच्या रविवारी, 4 फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जानेवारीच्या शेवटच्या रविवारी। जागतिक कुष्ठरोग दिन वर्ल्ड लेप्रोसी डे जानेवारीच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो। 2023 जागतिक कुष्ठरोग दिन 29 जानेवारी रोजी साजरा केला गेला। हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणजे कुष्ठरोगाचा अनुभव घेतलेल्या लोकांना साजरी करण्याची, रोगाबद्दल जागरूकता वाढवण्याची आणि कुष्ठरोगाशी संबंधित कलंक आणि भेदभाव संपुष्टात आणण्याचे आवाहन करण्याची संधी आहे। ही तारीख फ्रेंच मानवतावादी राहुल फोलेरो यांनी महात्मा गांधीच्या जीवनाला श्रद्धांजली म्हणून निवडली होती, ज्यांनी कुष्ठरोगाने बाधित व्यक्तींसाठी बरेच काम केले आणि जानेवारीच्या शेवटी 1948 त्यांचे निधन झाले। प्रश्न क्रमांक 12, गरुड शक्ती हा द्विपक्षीय सराव भारत आणि कोणत्या देशाच्या लष्करामध्ये पार पडतो? 1 इंडोनेशिया, 2 अमेरिका, 3 फ्रान्स, 4 चीन। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंडोनेशिया। भारत आणि इंडोनेशियाच्या विशेष दलांमधील गरुड शक्ती हा संयुक्त लष्करी सराव 21 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू झाला होता। हा सराव इंडोनेशियामध्ये सांगाबुआना ट्रेनिंग एरिया करावांग येथे पार पडला। गरुड शक्ती व्यायामाच्या 8व्या आवृत्तीत दोन्ही सैन्याच्या विशेष दलामधील समज, सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला। संयुक्त सरावाचे उद्दिष्ट विशेष दलांचे कौशल्य वाढवणे हे आहे। प्रश्न क्रमांक 13, द चिपको मुवमेंट पीपल्स हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक टिंबटिंब हे आहेत। 1 सुंदरलाल बहुगुणा, 2 श्यामसुंदर बहुगुणा, 3 शशी थरूर, 4 शेखर पाठक। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शेखर पाठक। इतिहासकार कार्यकर्ते शेखर पाठक यांनी लिहिलेल्या लोकप्रिय वन संरक्षण मोहिमेवरील चिपको आंदोलनावरील पुस्तकाला कमलादेवी चट्टोपाध्याय NIF बुक प्राईज 2022 विजेते म्हणून घोषित करण्यात आले। मनीषा चौधरी यांनी हिंदीतून अनुवादित केलेले द चिपको मुवमेंट अ पीपल्स हिस्ट्री हे पुस्तक निवडले गेले। प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी टिंबटिंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 1 हंसराज गंगाराम आहिर, 2 हंसराज मेहता, 3 भगतसिंग कोश्यारी, 4 चित्रावाघ। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हंसराज गंगाराम आहिर। माजी केंद्रीय मंत्री हंसराज गंगाराम आहिर यांची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली आहे। ते व्यवसायाने एक शेतकरी आहेत। महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते आणि ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यही होते। ते 16व्या लोकसभेचे केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री होते। प्रश्न क्रमांक 15, भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात स्थापन केले जाईल? 1 पुदुच्चेरी, 2 गोवा, 3 लडाख, 4 हिमाचल प्रदेश। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लडाख।
लडाख मध्ये थांगचांग प्रदेशातील हानले गावात भारतातील पहिले डार्क नाइट स्काय रिझर्व स्थापन करण्यात येणार आहे. लडाख मध्ये थांगचांग प्रदेशातील हानले गावात भारतातील पहिले डार्क नाइट स्काय रिझर्व तयार झाले आहे. हानले मध्ये सुमारे 18 ठिकाणी स्टार गेझिंग साठी शक्तिशाली दुर्बिणी बसवले जातील. 4,500 मीटरच्या उंचीवर हॅनले हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे ऑप्टिकल टेलिस्कोप आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतातील पहिले गोल्ड ATM व जगातील पहिले रिअल टाइम गोल्ड ATM भारतातील कोणत्या शहरात सुरू केले गेले आहे? 1. मुंबई, 2. हैदराबाद, 3. कोलकाता, 4. इंदोर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हैदराबाद. हैदराबाद आधारित स्टार्टअपला भारतातील पहिले रिअल टाइम गोल्ड ATM मिळाले. हैदराबाद आधारित स्टार्टअप ओपन क्यूब टेक्नॉलॉजीच्या तंत्रज्ञान समर्थनासह गोल्ड सिक्काने बेगमपेट येथे पहिले गोल्ड ATM लॉन्च केले आहे आणि भारतातील पहिले गोल्ड ATM आणि जगातील पहिले रिअल टाइम गोल्ड ATM वर्णन केले आहे. हे ATM 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅम पर्यंतच्या विविध मूल्यांमध्ये सोन्याची नाणी वितरित करू शकते. प्रश्न क्रमांक 17. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो? 1. 9 जानेवारी, 2. 10 डिसेंबर, 3. 10 जानेवारी, 4. 9 डिसेंबर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 9 डिसेंबर. 9 डिसेंबर रोजी जगात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू भ्रष्टाचार मुक्त समाजाविषयी जनजागृती करणे हा आहे. भ्रष्टाचार समाजाच्या प्रत्यक्ष तळावर परिणाम करतो हे सर्वांनाच माहीत आहे. अशा प्रकारचा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे आणि त्यांना सत्मार्गावर चालण्यास प्रवृत्त करणे हा आहे. प्रश्न क्रमांक 18. अर्टन कॅपिटलने प्रसिद्ध केलेल्या पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? 1. 78, 2. 87, 3. 97, 4. 76. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 87. अर्टन कॅपिटलने प्रकाशित केलेल्या पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारत 87व्या क्रमांकावर आहे. अर्टन कॅपिटलने प्रकाशित केलेल्या पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये जगातील सर्वात मजबूत आणि कमकुवत पासपोर्टचा क्रमांक देण्यात आला आहे. पासपोर्ट हा देशाच्या सरकारने त्याच्या नागरिकांना जारी केलेला प्रवास दस्तऐवज आहे जो आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या उद्देशाने धारकाची ओळख आणि राष्ट्रीयत्व सत्यापित करतो. जगातील सर्वात मजबूत पासपोर्ट यादीत भारत 87व्या क्रमांकावर आहे. UAE या देशाचा पासपोर्ट 197 देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 19. भारताने टिंबटिंब या वर्षापर्यंत 20 अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. 1. 2031, 2. 2035, 3. 2050, 4. 2025. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2031. 2031 पर्यंत देशात 20 अणुऊर्जा प्रकल्प सुरू केले जातील. भारताने 2031 पर्यंत 20 अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याची योजना आखली आहे आणि सुमारे 15,000 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता जोडली जाईल असे सरकारने लोकसभेत सांगितले. या 20 अणुऊर्जा प्रकल्पापैकी पहिले 700 मेगावॅटचे युनिट 2023 मध्ये गुजरातमधील काक्रापारा येथे कार्यान्वित होणे अपेक्षित आहे, ज्यामध्ये 3 अणुऊर्जा निर्मिती युनिट्स कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 20. टिंबटिंब या राज्यातील बीज फार्म देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म म्हणून घोषित करण्यात आले आहे. 1. मणिपूर, 2. कर्नाटक, 3. महाराष्ट्र, 4. केरळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. केरळ. थुरुथू केरळ येथे असलेल्या या फार्ममधून एकूण कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 43 टन होते, परंतु त्याची निव्वळ उत्पत्ती 213 टन होती. या सीड फार्ममध्ये उत्सर्जन दरापेक्षा 170 टन जास्त कार्बन तयार झाला, ज्याच्या मदतीने हे भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म म्हणून घोषित करण्यात आले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आता वळूयात आजच्या सराव प्रश्नाकडे. आजचा सराव प्रश्न आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे? 1. 701 किलोमीटर, 2. 801 किलोमीटर, 3. 920 किलोमीटर, 4. 1001 किलोमीटर. पाहूया या प्रश्नाचं उत्तर किती जणांना येतं. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी मला ते उत्तर कमेंटमध्ये लिहून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. हे प्रश्न येणाऱ्या परीक्षांसाठी नक्कीच उपयोगी पडतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रश्नोत्तरांच्या व्हिडिओसाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन त्वरित मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन प्रश्नांसोबत. धन्यवाद.